राधानगरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ऊस उत्पादनात वाढ व्हावी यासाठी कृषी विभागाने विशेष मोहीम राबवावी तसंच हुमणी नियंत्रणासाठी पथदर्शी प्रकल्प राबवावा अशा सूचना आमदार प्रकाश आंबिटकर यांनी केल्यात. कृषी विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. हत्तीमहल इथल्या राधानगरी कृषी विभागाच्या सभागृहात ही आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये तालुक्यातील प्रगतिशील शेतकऱ्यांच्या आत्म्याच्या सदस्यपदी निवडी करण्यात आल्या. यावेळी आमदार प्रकाश आंबिटकर यांनी शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी चांगल्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कृषी विभागानं समन्वयाची भूमिका घेत शेतकऱ्यांशी संवाद वाढवावा अशी सूचना केली. हुमणी किडीचं थैमान रोखण्यासाठी पथदर्शी प्रकल्प राबवून ऊसाचं एकरी 60 टन उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न करा अशी सूचनाही आमदार प्रकाश आंबिटकर यांनी केली. राधानगरी तालुक्याच्या दृष्टीने आणि राधानगरी विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टीने ऊस हे अत्यंत महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचे पीक आहे. सरासरी पर्जन्यमान इथं जास्त असल्यामुळं आणि शेतकऱ्यांच्या मध्ये ज्या पद्धतीचा अवेअरनेस किंवा त्याची प्रसिद्धी आणि प्रचार करायला पाहिजे तो थोडासा त्याचा अभाव असल्यामुळं आमच्याकडं एकरी 30 टन 35 टन आणि जास्तीत जास्त 40 टनापर्यंत सर्व शेतकरी जातात. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या राधानगरी विधानसभा मतदारसंघातल्या प्रत्येक शेतकऱ्यानं एकरी 60 टन पीक ऊस उत्पादन घेतलं पाहिजे यासाठी एक अतिशय चांगल्या पद्धतीची मोहीम आखण्याचा निर्णय आजच्या या बैठकीमध्ये घेण्यात आला. या सगळ्या गोष्टींसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व त्या शेतीविषयक सुविधा उपलब्ध करणं, ज्या अडचणी असतील त्या दूर करणं आणि त्यासाठी शेतकऱ्यांबरोबर तिथल्या सर्व लोकप्रतिनिधींबरोबर आणि शेतकऱ्यांच्या सर्व प्रमुख असणाऱ्या आत्मा समितीपासून सर्व प्रमुख घटकांपर्यंत बोलून हा निर्णय घेण्यात आला. पुढच्या टप्प्यामध्ये हुमणी नियंत्रणाचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण कार्यक्रम की जो पायलट प्रोजेक्ट म्हणून संपूर्ण जिल्ह्यात नव्हे तर राज्यभर होईल, राधानगरी पॅटर्न संपूर्ण राज्यभर राबवलं जाईल अशा पद्धतीचा एक अभिनव कार्यक्रम राबवण्याच्या दृष्टीनं सुद्धा राधानगरी तालुक्यातून सुरुवात होती. तालुक्यातील बुरंबाळी गावाचा कोरडवाहू क्षेत्र विकास योजनेमध्ये समावेश करण्यात आलाय. या योजनेच्या माध्यमातून गावातील शेतकऱ्यांना 50% अनुदानावर म्हैसे देण्यात येणार आहेत. वाढत्या पशुधनाला वैरण उपलब्ध व्हावी यासाठी या गावासाठी गोकुळची वैरण विकास योजना राबवण्याची ग्वाही गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे यांनी दिली. कृषी पणन महामंडळाचे सदस्य नंदकिशोर सूर्यवंशी, अरुण जाधव, अशोक फराकटे, उपविभागीय कृषी अधिकारी रवींद्र पाठक, तालुका कृषी अधिकारी युवराज पाटील, विभागीय विस्तार केंद्र प्रमुख अशोक पिसाळ, वरिष्ठ शास्त्रज्ञ भात संशोधन केंद्र राधानगरी शैलेश कुंभार, मंडलाधिकारी पी एम कोराणे, एम एस कांबळे, आत्माच्या महिला शेतकरी प्रतिनिधी शिल्पा पाटील यांच्यासह अन्य शेतकरी उपस्थित होते.